मला अपेक्षा आहे की ते परत देतो। सर राज्याच्या गृह खात्यावरती शरद पवारने प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, ते म्हणतात की रसद जी आहे ती पोलिसांच्या गाडीतून पुरवली जाते उमेदवारांना, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे दिले त्यांचे। मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही। सर जयंत पाटलांनी टीका केली की अजित पवारांना फडणवीसांनी 10 वर्ष सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केलं। जयंत पाटील जे आहेत ना, तुम्ही त्यांचा चेहराच बघा, ते मस्करीच करत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असतं नेहमी, त्यांना सिरियसली घेतलं का जाऊ तुम्ही? तुमची सुरक्षा वाढल्यानंतर, तुमची सुरक्षा वाढल्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे, म्हणतात की गृहमंत्री जर सुरक्षित नसतील तर राज्याचं काय होणार? संजय राऊतांकडनं कोणाकोणाला सुरक्षा पाहिजे आता याच्याबद्दल बोलायला लागलो। गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी भेट झाली मगाशी? नाही, आमची भेट झालेली आहे, मी त्यांना ही विनंती केलेली आहे की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत, पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे, पक्षाचाच विचार त्यांनी केलाय, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा, पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये। मला असं वाटतं की ठीक आहे त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण माझा जो गोपाळ शेट्टींचा अनुभव आहे ते साधारणपणे पक्षाची बाजू नेहमी राखतात, त्यामुळे पूर्ण अपेक्षा ठेवून आहेत की ते पक्षाच्या बाजूने निर्णय करते। उमेदवार दिले आहेत त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार असं मुख्यमंत्री झालं त्यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं।